आज न्यायालयीन प्रक्रिया पार पडली, यात चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना दोघांनाही पुढील कारवाईसाठी काय प्रोसेस आहे? दोघंही आरोपींना हजर करण्यात आलेलं होतं. दोनही आरोपींपैकी जो 2 नंबरचा आरोपी होता चेतन पाटील, त्याला पोलिसांनी MCR मागितली होती. त्याच्याकडनं काय जे काम होतं ते पोलिसांचं पूर्ण झालं असल्यामुळे त्यांनी मॅजिस्ट्रियल कस्टडी मागितली. 1 नंबरचा जो आरोपी होता त्याला 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, कारण अजून काही तपास काम करायचं आहे. आणि कोर्टाने त्यांना 13 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवसाची आजपासून 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. सर, न्यायालयात बाजू मांडताना आरोपीचे वकील आहेत, त्यांनी असं म्हटलं की सर्व मुद्देमाल जो आहे जो जप्त झालेला आहे आणि याच्यामध्ये काही रिकव्हरी राहिलेली नाही आहे, मात्र याच्यामध्ये देखील पुन्हा एकदा PC मिळाले कसं? नाही, काय झालं आहे त्याच्यात की सर्व काही असा मुद्देमाल नाही आहे, कारण त्याच्याकडनं जो काय मुद्देमाल यायचा होता तो तरी झाला असेल, तरी जो लॅपटॉप आहे किंवा अजून ज्या काही लोकांबद्दल माहिती मिळालेली आहे त्याचं तपासकाम पोलिसांच्या समोर होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पोलिसांना पोलीस कस्टडीची गरज होती, म्हणून पोलिसांनी फक्त 1 नंबर आरोपीसाठी पोलीस कस्टडी मागितली. 2 नंबर आरोपीला MCR देण्यात आलेलं आहे. पोलिसांच्या रिमांड रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की पुन्हा एकदा ज्यावेळी तपासकामी मदत लागेल त्यावेळी 2 नंबरचा आरोपी चेतन पाटील याला कधीही अटक करण्यात येईल किंवा ताब्यात घेण्यात येईल असं देखील उल्लेख केलेला आहे. नवीन कायद्यानुसार तसा बदल झालेला आहे, त्याच्यामुळे जर समजा MCR जरी असला पोलिसांना ज्या वेळेला त्याला पाहिजे असेल तेव्हा ते कोर्टाची परमिशन मागून त्याला तपास कामी घेऊ शकतात. मुख्य आरोपी जो आहे तो माहिती देताना विसंगत माहिती देतो असं पोलिसांचं म्हणणं आहे, त्या संदर्भात काही युक्तिवाद झाला? हां, पोलिसांचं म्हणणं जसं होतं की विसंगत माहिती देतो, परंतु त्याच्याकडनं जे बाकीचं काय जे गोळा करण्यात आलेलं होतं त्याचं तपासकाम अजून करणं गरजेचं आहे, त्या म्हणूनच कोर्टाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला आणि 3 दिवस पोलीस कस्टडी त्या आरोपीला दिली. सर, तुम्ही पहिल्या वेळी म्हटलेला की आणखी काही आरोपी असू शकतात त्याच्यामुळे पोलीस कस्टडीची मागणी पाहिजे, आता त्या ह्याच्यात चौकशी कामी तुम्हाला आजपर्यंत आरोपीने काय सांगितलं का आणखी कोणाला गुन्ह्याचा सहभाग? अजून तरी तसं काही रिमांड रिपोर्टमध्ये आलेलं नाही आहे, त्याच्यामुळे पोलीस तसा तपासही करणार आहेत की अजून बो ह्याच्यात कोणाकोणाचा सहभाग आहे, तसं अजून तपासकामात आलेलं नाही आहे. ज्या वेळेला येईल त्यावेळेला पुढच्या रिमांड रिपोर्टमध्ये तसं येऊ शकतं.